आवरण्यासाठी मनुष्याने खूप सकळी शोधून काढलेल्या आहेत. असे म्हणतात की 24 तऱ्हेने तुम्ही परमेश्वराला बोलावू शकता. त्याची सगळ्यात मोठी म्हणजे आई, कारण त्यात सगळं आलं. किंवा यावेळेला आईला बोलवायला थोडस रडायला पाहिजे, झालं. त्याच्यावर काही लागत नाही. थोडस मूल रडू लागलं की आई धावत येणारच. आता सांगायचं म्हणजे असं की मला पुणेकरांची आठवण झाली. एकदा पुणेकरांनी लिहिलं की माताजी तुम्ही सगळ्यांना पत्र लिहिता, फक्त आम्हाला लिहित नाही. मी म्हटलं ज्यांना लिहायची गरज आहे त्यांना लिहित असते, तुम्हाला अजून एवढी गरज नाही आहे. मुंबईला सहयोग सुरू झाला, इथेच वाढवला गेला. इथले सहयोगी फार गहन आहे. इथे जरी 2 दिवस चाललो तरी गहन तेच जात. एक घागर आहे, फार गहन आहे. समजा पुष्कळ जागा आहे त्याच्यात. एक ग्लास भरली, एकाच वेळेला भरली तर पुष्कळ पाणी घरात येऊ शकतं की नाही. पण समजा जिथे गहनता नाही तिथे थोडस ठोकावं लागतं. इथे विहीर एकदा खणून झाली व्यवस्थित खोलवर, त्यात पाणी आलं, मग दुसऱ्या विहिरींकडे लक्ष द्यावं लागतं. किती वर्ष घालवली मुंबईला, किती वेळ घालवला, किती मेहनत केली, किती प्रेम दिलं आणि घेतलं, त्याचा आढावा घ्यावा. तेव्हा माणसाची बुद्धी उलटी चालत असते कधी कधी, आणि त्या दृष्टीने असा विचार आहे. खरोखर म्हणजे मुंबईला आता माझी काय गरज राहिली असं मला वाटत नाही, कारण तुम्ही लोक आता पुष्कळच विद्वान झालात सहजोगात आणि हुशार झालात. हाते तुमचे मोकळे झाले आणि त्यातनं व्हायब्रेशन वगैरे व्यवस्थित वाहू लागले. सहजोग चांगलाच समजतो तुम्हाला. समजायला काय नको. आता अमेरिकेला गेले होते, इथली स्थिती पाहून वाटला तर हे लोक कधी पार होणार. मुंबईकर कुठे आणि कुठे अमेरिकेचे लोक, फार फरक, फार तफावत आहे. कधी कधी अतिशहाणपणा होतो अशा लोकांचा, त्याच्याबद्दल थोडी काळजी घ्यायला पाहिजे. पण आता काही धरत बिरत नाही लोकांचं विषय. किंवा पूर्वी दार लावून बसायच्या आतमध्ये की बाहेर निघालंच तुम्हाला धरणार काय. ते भागोबाईपणाचं आता लक्षण गेलेलं आहे आणि सहयोगी मुंबईला चांगलेच सिंहासारखे तयार झालेले आहेत. तेव्हा जसा जसा मुलगा मोठा होतो तशी तशी आई त्याच्यावर पुष्कळ बोझा सोडते. इतकंच नव्हे तर जी मंडळी लहान आहे त्यांच्याकडे लक्ष. जगामध्ये आज सहयोग सगळीकडे पसरलाच पाहिजे. ही महत्वाकांक्षा नव्हे. कुणा कुणाला असं वाटतं की फार मोठी महत्वाकांक्षा हे घडणार, हे होणार, हे झालंच पाहिजे, ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, हे सगळं होणारच आहे, ते असं असं व्यवस्थित कसं होणार. मुंबईला इथपर्यंत राहायचं हे सगळं विधीचं पूर्वीच लिहिलेलं आहे सगळंच. आज किती वाजता पूजा व्हायची ते सगळं लिहिलेलंच आहे. आज जाऊन तुम्ही बघा. आता माझ्याकडे पंचांग नाही, पण तुम्ही लोक जेव्हा ठरवता पूजा तेव्हा असं असतं सरळ. माताजी पूजा 5 वाजता तयार होणे, हाजीर होणे, ते आम्ही हा हजूर आम्ही पोचलो. देवाधिकांच्या सगळ्यांना आव्हानं लागतात, त्यांची मर्जी सांभाळून त्यांना बोलावं लागतं. आले तर बरं, नाही आले तर त्यांची मर्जी. आईचं वेगळं आहे. कुणाला तू म्हणा या पूजेला बसा, ते आले बसले तर काही भटजी नाहीत पैसे देऊन काम करायला. त्या पूजेलाही फार मानपान, फार मान. त्या मानपानाला जपून सगळं काही समजावून मग त्यांना आवाहनं करावी. ते आवाहनं झाल्यावरतीच पूजा जमते. प्रत्येकाचा ग्रह दशा त्यावेळेला सगळं काही व्यवस्थित असायला पाहिजे. शुभ घडी आला पाहिजे. ती शुभ घडी येईल त्याच वेळेला ते कार्य घडते. माझं तर एक क्षण सुद्धा त्याच्याशिवाय जात नाही. जे काही कार्य घडतं ते शुभ घडीला घडतं हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यात फक्त तुम्ही आपली बुद्धी जर चालवली तर तुमच्या ते लक्षात येणार. आता सहजोगामध्ये व्हायब्रेशन आले ते काही बुद्धीने आले आहेत का आपल्याला, किंवा कोणते कार्य झालं ते बुद्धीने आलंय का, त्या बुद्धीच्या पातळीवर आपण सहयोग जमवला नाही, प्रेमाच्या पातळीवर जमवायचं. आता द्रौपदीची गोष्ट सांगितली
तिने साखर घातलं कृष्णा, त्या कृष्णा साहेबला तू माझ्या आठवलं आहे काढ. अशातली गोष्ट एक आहे, पण दुसरी गोष्ट अशी आहे की सबंध नाटक जमलं पाहिजे. समजा जर कृष्णा आधीच तिथे येऊन उभे झाले असते तर काय नाटक जमलं नसते कसून जर काय हो. ऐकिनी गोष्ट, सबंध नाटक जमल्यावर जेव्हा तिची सगळी साडी उतरवण्यात येणार त्यावेळेला पोचले, हे त्यांचं म्हणजे नाट्य कौशल्य. प्रत्येक घटनेला एक त्याची शिखरावस्था, त्या शिखरावस्थेला जेव्हा ते पोहोचतो तेव्हाच घटना घडली पाहिजे, नाही तर अर्धवटासारखं व्हायचं. हे सगळं नाटक जे काही परमेश्वर असतो त्याला फार अर्थ आहे, गहन अर्थ आहे. आता तुम्ही सगळे गहनतेच उतरा. ही गोष्ट बरोबर होती जेव्हा सहयोग सुरुवातीला इथे लहान मुलासारखा दूर दूर धावत होता तेव्हा पुष्कळ सांगावं लागलं, बारीक बारीक बघावं लागायचं. इकडे नको जाऊ रे, तिकडे हात लावू नको रे, ह्याला नको शिवू रे, तिकडे शॉक लागेल, हे ते सगळं चालत होत. आता तुम्हाला स्वतः सगळं समजू लागलेलं आहे. आता तुम्ही चौथे रुघडून टाकायचं, सहजोग आता पसरला पाहिजे. आता मुंबईकर मुंबईकर नाही राहिले, मुंबईकर पसरले पाहिजे, सगळीकडे पसरले पाहिजे. आणि जोपर्यंत स्वस्थ होणार नाही तोपर्यंत हे वाण कोण पुरं करणार आहे, हे कोणाच्या हातून होणार आहे, हे तुम्ही तुम्ही एक विशेष लोक आहात आणि तुमच्याच हातून ही घटना होणार आहे. तुम्ही हे वाण सर्व संसारात पोहोचणार. सहजोगावर परवा दिल्लीला भाषण झालं, दिल्लीला काम खूप जोरात सुरू झालं. प्रत्येक सेंटरवर 200-300 माणसं आहेत, प्रत्येक सेंटर खूप जोरात काम सुरू केलेलं आहे. आणि मी त्याला विचारलं की का हो आत्तापर्यंत हे काम का नाही जमत होतं, तो म्हणे माताजी एकदमच हे कसं काय झालं समजत नाही, पण एकदम ह्याला उधाण आल्यासारखं वाटतं आणि त्या उधाणामध्ये हे कार्य इतक्या जोरात पोहोचलं. सहजोग ही जिवंत प्रक्रिया आहे आणि ती जिवंत प्रक्रिया हळूहळू कार्य करत आणि एकदमच फोफावून पुढे येत तेव्हा आपण कार्य करत राहिलं पाहिजे, आपली गहनता वाढवली पाहिजे, परमेश्वराचे आशीर्वाद मिळवले पाहिजेत आणि त्याचे जे काही व्हायचं आहे तुमचं जे काही त्याची फळं यायचे ती तुम्हाला दिसतील. तेव्हा ह्या सर्व लहान मुलांच्या गोष्टी फार मजेदार आहेत, गोड आहेत, पण तसं काय तुमच्यावर माझं किती प्रेम आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे संबंध सहजीव जर त्याची तुम्ही जर इतिहास काढला तर सगळ्यात जास्त मी ह्या मुंबई शहरात काढतो. इतकंच नव्हे पण ह्या पृथ्वीने सुद्धा महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचे देव इथेच बनवलेले आहे. तेव्हा कितीतरी तऱ्हेने सर्व सर्व दृष्टीने मुंबईवर फार मेहनत झालेली आहे. तेव्हा आता त्या मेहनतीची फळं आम्हाला दिसू देऊ आणि त्याचा एक आनंद आम्हाला मिळाला पाहिजे अशीच तुम्ही आता प्रार्थना करा. आणि त्यांनी सगळ्यांना हे पटवून द्या की खरोखर मातांनी माताजींनी जी मेहनत केलेली आहे, जो पाया घातलेला आहे मजबूत, त्याच्यावर आता मी इमारती उभ्या करतो. आता आजच्या विषयावर मी फक्त एक बोलणार आहे, कारण त्यांच्या दिल्लीला मी शांतीवरती बोलले की मनुष्याला शांत असायला, चित्त हे शांत असते, चित्ताला शांती मिळाली पाहिजे. सहजोगात जर चित्ताला शांती मिळाली नाही तर सहजोग लाभला नाही. पहिल्यांदा आपलं चित्त शांत, चित्त हे शांत झालं पाहिजे आणि चित्त शांत करायला फक्त एकच सरळ साधा मार्ग आहे आणि तो म्हणजे मंत्र आहे की त्वमेव साक्षात शांती. एक साधा सरळ मार्ग आहे. तुम्ही जेव्हाही कोणत्याही अशा वातावरणात येता जिथे तुम्हाला एकदम घाबरायला होतं किंवा तुम्ही फ्रँटिक होता त्यावेळेला फक्त शांती झाली, त्या शांतीचा संबंध आशीर्वाद मिळणार हे मी दिल्लीला सांगितलं. पण आपल्याला जी दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे समग्रते. आपण हे जाणून असलं पाहिजे की सहजोग हे एका व्यक्तीकडून होणार नाही, एक व्यक्ती वाढून कधीही सहजोग होणार नाही, सगळ्यांनीच वाढलं पाहिजे. जर कुणी फार वर गेला तर त्याला मी खेचूनच काढ, कारण सहजोगामध्ये कोणताही एक अवयव वाढू शकत नाही. म्हणजे तुम्हीच विचार करा की एखादं जर नाकच वाढू लागलं किंवा डोळेच वाढू लागले तर ह्या शरीराचं काय होईल. तेव्हा सर्व वस्तू आपापसामध्ये पारस्परिक संबंधात बघूनच वाढवल्या पाहिजे.
ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही परस्पर आपला संबंध काय, हा सहयोगी आहे मी सहयोगी आहे, हा कुठे राहिला मी कुठे राहिलो, आमचा परस्पर संबंध काय आणि त्या परस्पर संबंधामध्ये आम्ही किती जवळ येतो आणि किती कार्यशील होतो हे पाहिलं पाहिजे. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट समग्र. शब्द समग्र बघा किती सुंदर आहे. समग्र पहिल्यांदा अग्र असायला पाहिजे. अग्र नसलं तर त्याच्यात काय दोरा घालणार, सूत्र घालायचं तर कुठे घालणार. पहिल्यांदा अग्रावर यायला पाहिजे, अग्र पाहिजे. जर सहयोगामध्ये अग्र नसला, अग्र काय आहे त्याचं, अग्र म्हणजे त्याचं हृदय. त्याचं हृदय हेच त्याचं अग्र आहे आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे, जी पोकळी आहे, ते आत्म्याचं स्वरूप आहे. तिथे काहीही नाही असं जे ते आत्म्यात. जे काही तुम्ही बुद्धीने जाणलं, इतर ज्ञानाने जाणलं, ते आत्म्याचं स्वरूप नव्हे. त्याशिवाय जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे. त्या आत्म्याच्या स्वरूपाला आम्ही भेदून काढलेला आहे कुंडलिनी. सगळ्यांच्या आत्म्याच्या स्वरूपाला भेद देणारी ही कुंडलिनी सर्व स्वरूपी. आत्म्याचं स्वरूपच मुळी कलेक्टिव्ह आहे. आत्म्याचं स्वरूपच मुळी सार्वजनिक आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याच्या स्वरूपात जो उतरला तो सार्वजनिक. जो मनुष्य अलिप्त राहू स्वतःला काही विषय समजतो तो सहयोगी नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात त्याला असता नाही. तो असेल विषय मोठा काही जरी झाला तरी आपल्याला त्याचं काही करणं गरज नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात जो मनुष्य सार्वजनिक आहे तो सहयोगी आहे. ही पहिली गोष्ट. आता समग्र म्हणजे तुमचे अग्र जितके आहेत त्या अग्रातलं एकच कुंडलिनी म्हणजे आधी कुंडलिनी पास ही जात. ही समग्रता आपल्यात गाठली जाईल. आता का गाठताय? जेव्हा आपण समग्र नसतो तेव्हा ते सगळे अराज बिराज दिसायला लागतात. ती सगळी भूत भीत दिसू लागतात. हे सगळे निगेटिव्हिटीचे विचार येऊ लागतात. सर्व तऱ्हेचे हे त्रास माणसाला सुरू होतात. शरीर खराब होत. जर इंटिग्रेटेड झाला, जर समग्र झाला तर काहीही त्रास होतो. तर कसं करायचं? आपल्या सहयोगामध्ये सगळी गोष्ट अगदी प्रॅक्टिकल आहे आणि फार लांबलचक नाही. अगदी सोपं. हे कनेक्शन इकडून तिकडे लावलं की झालं, ते कनेक्शन तिकडून तिकडे लावायचं. असा सहयोग आहे, अगदी सरळ प्रॅक्टिकल. तर तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. माझं कोणतं चक्र धरताय? हृदय धरताय ना, आणि दुसरं नाभी. म्हणजे मला पैशाची चिंता फार आहे आणि लक्ष माझं आपल्या आपल्याकडे नाही. आता ह्या दोनांचा कसा मेळ घालायचा? पोटाची चिंता, पैशाची चिंता आणि परमेश्वर जो आपल्यामध्ये आत्मा स्वरूप आहे, ह्यांचा मेळ कसा घालायचा? सहयोगामध्ये. फार सोपं काम आहे. मंत्रामध्ये दोन्ही देवतांची नावं घालून जर तुम्ही म्हटलंय, समजा अशा परिस्थितीत तुम्ही जर विष्णू शिव असं म्हटलं किंवा शिव विष्णू असं म्हटलं किंवा आत्मा विष्णू विष्णू आत्मा असं म्हटलं तर होणार. तो संबंध घटित होणार. म्हटल्याबरोबर हे तुमच्या तोंडामध्ये जी जीव दिसते आहे ती साक्षात सरस्वती असते. तिच्या जागृत झालेली आहे. ते म्हटल्याबरोबर समग्रता आपल्यामध्ये आली. तुम्ही झाले त्या बाबतीत समग्र. आता दोन माणसाची भांडणं आहेत समजा, तर दोन सहयोगांची भांडणं असूच शकत, म्हणजे शक्यच नाही, प्रश्नच उठत नाही. कोणी तुम्ही दुसऱ्याविषयी काही विचार करून ठेवा ते तुम्ही बुद्धीच्या पातळीवर केलेला, पण सहयोगामध्ये असू शकत नाही. हे बोट ह्या बोटाशी जर भांडत राहिलं तर कामं कशी होणार? म्हणजे विचार करा, तुम्ही कधी भांडता का? म्हणजे माणसाची भांडत नाही तर परमेश्वराची बोटं कशी भांडतील? तुम्ही आता परमेश्वराची बोटं झाला. तेव्हा
जर काय असं झालं तर परत समग्रतेवर आहे. समग्रता त्याची अग्रता आत्मा आणि आपलाही आत्मा यांची अग्रता जोडायची. पहिल्यांदा परमेश्वर हा क्षमाशील आहे. इतकं सगळं क्षमेचा सागर आहे म्हणून तुम्ही क्षमाशील व्हा आणि स्वतःला क्षमा करा, दुसऱ्याला क्षमा करा. एकाच पातळीवर धरायचं, तो आणि मी फरक नाही, आम्ही दोघं सहयोगी आहोत. जर त्याची चूक असली तर ती माझीच चूक आहे, कारण तो आणि मी एक होतो. किंवा माझी चूक असली तर ती त्याची चूक, पण हे दुसऱ्या लोकांना लवकर पटेल, पहिलं नाही पटायचं. मग कसं करायचं ते सुद्धा. जर समजा राम आणि श्याम ह्याच्यामध्ये भांडण, तर आपल्याजवळ शब्द आहेत राम आणि श्याम एकता सुविश्वास. झालं, संपली भांडणं तुमची, भांडून बघा. भांडू शकणार नाही. आपण का भांडतो? समग्रतेत प्रश्न का उभा राहतो? आपल्या कलेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला शंका काय येतात, का येतात? कारण अजून आपलं जे मागचं चिकटलेलं आहे, अंड फोडून जरी पक्षी झाले तरी अंड थोडं चिकटलेलं आहे, ते अजून चिकटलेलं आहे, त्याचा वास येऊन राहिला अजून अंडाला. ते झटकून टाकलं पाहिजे. आता तुम्ही सहयोगी झाला, तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात शिरला. इतकं सवे आपल्या महायोगामधले जेवढे सहयोगी आहेत त्याच्या ब्रेनमध्ये बसलेले आहेत विराटच. आणि त्याच्यातले जर सेल्स भांडू लागले तर विराटाची काय दशा होणार आहे? हा प्रश्नच उभा नाही झाला पाहिजे. बरं, त्यातनं लभ्यांश काय तुम्हाला? आपण आपली सरळ गोष्ट करायची, प्रॅक्टिकलच घ्या. लभ्यांश काय? पहिलं म्हणजे माताजी रागवणार, ते सगळ्यात वाईट. तसं कधी झालं नाही पण प्रसन्न ठेवायला पाहिजे. ही प्रचंड शक्ती, इतकी प्रचंड शक्ती कधी नव्हती आणि कधी होणारही. आणि अशा प्रचंड शक्तीला नेहमी प्रसन्न ठेवलं. जरा अशी आमची प्रसन्नता गेली तर तुम्ही राक्षसाच्या हवाली व्हाल. आणि मग तुमचे जे तुकडे तो करेल ते मलाही बघवणार नाही. म्हणून उगीच कशाला आमच्या छत्रशाळेत जायचं? बाबा रे, काही हरकत नाही. म्हणूनच ख्रिस्ताने सांगितलं की एका थोबाडा दिली तर दुसरं थोबाड समोर कर. हे सहयोगांसाठी सांगितलेलं आहे. हे सहयोगांसाठी सांगितलेलं आहे, दुसरे तिसरे कुणासाठी नाही. हे तुम्हा लोकांसाठी ते सांगून गेले की एका थोबाडा दिली तर दुसरं थोबाड पुढे करा. हे आपल्याला फार कठीण वाटतं, पण करून बघा. भांडणामध्ये समग्रता नष्ट होते. एकदा समग्रता नष्ट झाली म्हणजे ज्याला म्हणतात डिसइंटिग्रेशन, ते सुरू. संबंध शक्तीचा संचय जो आहे तो गळून पडतो. जसं एखाद्या बिल्डिंगमधलं सिमेंटच गळून जावं किंवा एखाद्या मशीनीचे सगळे स्क्रूज गळून पडावे, तसं त्याला जी बांधणारी शक्ती आहे तीच नष्ट झाल्यावर तुमच्याजवळ शक्ती राहणार कुठे? बरं, बुद्धीच्या पातळीवर ह्या गोष्टी समजावून सांगता येत नाही, मुळे सांगता येणार. पण सहजो म्हणजे नितांत समर्पणाची गोष्ट आहे. अत्यंत समर्पण पाहिजे त्याला. बुद्धीला आधी समर्पित करा, म्हणजे बुद्धी त्यागी होऊ नका. पण ही जी बुद्धी आहे तिला सुबुद्धी म्हटलं पाहिजे. एक तीक्ष्ण बुद्धी असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळं स्पष्ट दिसलं पाहिजे. आणि असा मनुष्य अत्यंत शांत समजदार. ही सगळी परीक्षा आहे. तुम्हाला माहित आहे की जहाज आधी तयार करतात की मग आधी समुद्रात सोडून हळूहळू बघतात, पैकी एकाच दोन वाया जातात जहाज.